बेस्टची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी बेस्ट बस सुधारणांच्या आराखड्याला मुंबई महापालिका सभागृहाने अंतिम मंजुरी दिली आहे। यात बेस्ट बस भाडेवाढ, बेस्ट बस संख्येत कपात आणि बेस्ट कर्मचाऱ्यांचे भत्ते कपात अशा अनेक महत्त्वाच्या बदलांचा समावेश आहे। यापैकी अनेक बदलांना महापालिकेतील विरोधी पक्ष आणि बेस्ट कर्मचारी संघटनांनी विरोध केला आहे। तसंच हे बदल बेस्टला खासगीकरणाकडे घेऊन जाणारे असल्याचा आरोप करण्यात आला आहे। आज मुंबईकरला सोई काय? बसचे तुम्ही बघा, बसचे जे टाइमवर येत नाही, बस जे आहे त्याचे कंडिशन बघा, बसचे बिघाड बघा, बसचे जे तुम्ही लोकांना सुविधा लोकांना काही देणार नाही आणि तुम्ही भाडेवाढ करणार। आज जे निर्णय घेतलेला आहे हे मुंबईकरचे हिताचे विरोधात जे बस भाडेवाढचा जे केलेला आहे त्याचे काँग्रेस पार्टी स्पष्ट विरोध करतात। या प्रस्तावामध्ये फक्त भाडेवाढच नाही तर इतरही अनेक सुधारणा आहे। शेवटी बेस्टची परिस्थिती पाहता, आज आर्थिक परिस्थिती पाहता, बेस्ट या मुंबईकर नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे आणि ही परिस्थिती पाहता ज्या पद्धतीने बेस्ट एका आर्थिक संकटात सापडलेली आहे त्याला बाहेर काढण्यासाठी हा प्रस्ताव बेस्ट समितीसमोर आला असता तो मंजूर झाला आणि पुन्हा आयुक्तांच्या माध्यमातून आज हा प्रस्ताव ज्यावेळेला सभागृहामध्ये आला त्यावेळेला सर्वानुमते हा प्रस्ताव मंजूर झालेला आहे। ही भाडेवाढ नेमकी कशी असेल आपण पाहूयात। पहिल्या 4 किलोमीटर पर्यंतच्या भाडे किमतीत कोणताही बदल होणार नाहीये। 4 किलोमीटर नंतर 1 ते 12 रुपयापर्यंत भाडेवाढ असेल। 6 किलोमीटरसाठी सध्या 14 रुपये भाड आहे, प्रस्तावित भाडं 15 रुपये असेल। 500 किमतीत 4 किलोमीटर नंतर 40 रुपये ते 350 रुपये भाडेवाढ असेल। शालेय विद्यार्थ्यांचा पास किमतीमध्ये 4 किलोमीटरपर्यंत बदल नाही। पहिल्या 4 किलोमीटरपर्यंतच्या भाडे किमतीत कोणताही बदल असणार नाही। फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे।